मी राजू केडे, मला एक खेदाची वाणी साहेब, एक खेदाचं बाब अशी का ज्यावेळेस त्यांनी गुन्हा कबूल केला, म्हणजे ही जी गावातली जे मेन पदाधिकारी आहेत, या पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी गुन्हा कबूल केला आहे का हे माझ्याकडून चुकी झालेली. आणि आज कालच्या याला किरवे साहेब आले आणि किरवे साहेबांसमोर त्यांनी समोर काय बोलले का मी हा गुन्हा केलेला नाही. मग हा महत्त्वाचा विषय आहे का ज्यांनी पूर्ण म्हणजे हे पूर्ण गावचे जे पदाधिकारी आहेत, मग याच्यामध्ये हे यांचं चुकीचं आहे का मला हे सांगायचं आहे. ते स्वतः येऊन म्हणतात का मी गुन्हा 100% केलेला आहे. त्यांचे मिस्टर अरविंद वायकर हे स्वतः येऊन म्हटलेत प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ही चूक आम्ही केलेली. त्यावेळी आम्ही शूटिंग घेतली नाही कारण आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला का हे आपल्या गावचेच आहे का गावच्या बाहेरचे नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्ही त्यावेळेस शूटिंग मिटिंग काय घेतली नाही. आता आमची पूर्णपणे मागणी अशी आहे का जे त्यांच्यावरती कारवाई 100% झाली पाहिजे, पूर्ण चौकशी करून कारवाई, फक्त कारवाई नाही पूर्ण तुम्ही चौकशी करा, तहसीलदार साहेबांनी आदेश काढा पूर्णपणे पोलीस स्टेशनकडून चौकशी होऊ द्या आणि त्या पद्धतीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.